मुंबई शहराला जोडणारी आणि दख्खनची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली डेक्कन क्वीनने 90व्या वर्षात पदार्पण केलंय. या 90 वर्षाच्या ऐतिहासिक प्रवासात या गाडीने अनेक बदल पाहिले आणि अनुभवले देखील. मात्र तिच्याविषयी एक गोष्ट आजही कायम आहे, ती म्हणजे तिची लोकप्रियता. ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देणाऱ्या या दख्खनच्या राणीच्या उपस्थितीत नागरिकांनी केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा, पुणे रेल्वे डिव्हिजन चे DRM मिलिंद देवस्कर, स्टेशन प्रबंधक AK पाठक हे उपस्थित होते. ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देणाऱ्या या दख्खनच्या राणीच्या उपस्थितीत नागरिकांनी केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा, पुणे रेल्वे डिझाईनचे DRM मिलिंद देवस्कर, स्टेशन प्रबंधक AK पाठक हे उपस्थित होते. पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी सर्वांची लाडकी दख्खनची राणी अर्थातच डेक्कन क्वीन एक्सप्रेस आज 90 वर्षांची झाली आहे. तिने 90व्या पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी सगळ्यांचीच आवडती दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्सप्रेस आज 90व्या वर्षात पदार्पण करते. म्हणूनच मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर डेक्कन क्वीन येताच बँड वादनाने सलामी देण्यात आली. प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापून आनंद साजरा केला. नेहमीच्या नियोजित वेळेनुसार सकाळी 7:15 दख्खनची राणी मार्गस्थ झाली. डेक्कन क्वीन ही अनेक प्रवाशांसाठी जणू दुसरं घरच बनले आहे. 90 वर्ष डेक्कन क्वीन प्रवाशांच्या मदतीला आहे. डेक्कन क्वीनचा इतिहास देखील मोठा आहे. नुकताच आपण डेक्कन क्वीनचा 90वा वाढदिवस साजरा केला आहे. नागरिकांचे आणि या दख्खनच्या राणीचे काय नाते आहे हे जाणून घेऊया रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा शहा मॅडम यांच्याकडून. नमस्ते मॅडम, मी हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुपची चेअरमन. सर्व पुणेकरांना आणि डेक्कन क्वीननं प्रवास करणाऱ्या सर्व जगातल्या प्रवाशांना खूप खूप 90 वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पंजाब मेलच्या 108 वर्षाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. डेक्कन क्वीन जगातली पहिली नॉनस्टॉप जाणारी डिलक्स ट्रेन, ज्याला आता तुम्ही बुलेट ट्रेन हे प्रचलित नाव आहे, पुणे मुंबई मुंबई पुणे नॉनस्टॉप थ्रू गाडी 2 तास 24 मिनिटांमध्ये जात होती आणि येत होती. तिला पुश अँड पुल या पद्धतीने 90 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजीनं ती चालू झाली होती. तेव्हा तिला रेल्वेनं खास स्पेशल ट्रेन केली होती. 1928 साली तिचा जन्म ॲक्च्युली लंडनमध्ये झाला आणि तिला परत भारतात आणलं. तिला माटुंगा यार्डामध्ये जोडलं गेलं आणि तिला स्पेशली खास ऑर्डर देऊन, म्हणतात ना खुदाने जब किसी को बनाया गया तो स्पेशली बनवायला असेल, अशा पद्धतीने ती बनवली. पुणे मुंबईला जाण्यासाठी त्या काळामध्ये पर्याय मार्ग डेक्कन क्वीन शिवाय नव्हता आणि 2 तास 24 मिनिटात नेणारी फक्त पूर्वी इंग्रज सरकार आणि सेलिब्रिटी त्यांच्यासाठी होती. 1943 साली तिला आम जनतेसाठी खुलं केलं. त्यामुळं प्रवासाचं उत्तम साधन आणि दळणवळणाचं अधिक सुखकारक साधन म्हणून प्रवाशांनी डेक्कन क्वीन करत आले. इतकंच नव्हे तर इंग्रज सरकारनं 192 किलोमीटर अंतरावर सीझन पास धारक ही पद्धत सुरू केल्यामुळे लोकांना खूप चीप पद्धतीनं जाता आलं आणि सुखकारक सेफ्टीनं वेळेत नेणारी टाइम टेबलनुसार चालणारी आणि जिच्यावर लोक आपलं जीवनातलं घड्याळ लावणारी अशी डेक्कन क्वीन होती. त्याच्यामुळे घरामध्ये लोक जेवढा वेळ देत नव्हता देऊ शकत नव्हते त्या सर्व प्रवाशांचं गुण्या गोविंदानं डेक्कन क्वीनमध्ये आजही आठतात जातात. त्यामुळे तिचं रक्ताचं नातं नाही, नाळेचं नातं नाही, पण धर्माचं खूप अलौकिक असं नातं. इथे रिझर्वेशन केल्यावर आणि उच्च वर्गामध्ये सगळ्या सोयी बाकी अंथरूण पांघरूण मिळतं आणि गर्दी नसते, त्यामुळे सेफ्टी वाढते वाटते, तेवढे सुरक्षितता जास्त वाढते त्याच्यामध्ये. बाकी जनरल याच्या S1 S2 मध्ये जायचं म्हणजे फार गर्दी असते, पण रिझर्वेशन AC वगैरे आणि पुन्हा काळजी घेतात रेल्वेचे जे काम कर्मचारी आहेत ते आमची काळजी घेतात. रेल्वे चांगला वाटतं फ्रेंडसोबत सफर करण्यासाठी. लांब लांब म्हणजे ट्रॅव्हलिंग लय आवडतं मला. आणि काय डिस्टर्बन्स असतं की ते वेटिंग पण जनरलमध्ये गेलं पण लय चांगलं वाटतं की इव्हेंट्स असतात की एंटरटेनमेंट होत आहे फार काही आणि सगळ्यात साईड व्ह्यू दिसतो.